नमस्कार, मी अनुपमा खानविलकर. आपण पाहताय झी 24 तास आणि हॅलो 24 तास मध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत. आरोग्य ते करिअर, लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांना उपयोगी ठरणाऱ्या विविध विषयांवर आपण हॅलो 24 तास या आमच्या कार्यक्रमामध्ये दररोज चर्चा करत असतो. आज हॅलो 24 तास मध्ये आपण चर्चा करणार आहोत करिअर इन कॉमर्स या विषयावर, आणि या बाबतीत चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत या विषयातले तज्ञ राज आवटे. चर्चा सुरू करण्याआधी आपण त्यांचं स्टुडिओमध्ये स्वागत करूया. नमस्कार सर, स्वागत. आणि राज आवटे सरांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाली तर राज आवटे हे इन्स्पायर अकॅडमीचे संचालक आहेत. सीए आणि सीएस या कोर्स शिकवण्याचा त्यांचा जवळजवळ 10 वर्षांचा अनुभव आहे. तसंच एमबीए कॉलेजेसमध्ये लेक्चरर म्हणून ते व्याख्याते आहेत. आतापर्यंत 20,000 जास्त विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. पुण्यामधल्या प्रतितयश अशा इन्स्पायर अकॅडमीमध्ये सीएस आणि सीएमए या प्रोफेशनल कोर्सेसचं मार्गदर्शन आणि कोचिंग केलं जातं. तेव्हा चला तर मग करिअर इन कॉमर्स या विषयावर आपण राज आवटे सरांकडून लगेचच मार्गदर्शन घेऊया आणि चर्चेला सुरुवात करूया. सर, सगळ्यात आधी खरं तर सध्या परीक्षांचे सीझन चालू आहेत आणि सगळ्यांच्या समोर म्हणजे 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांसमोर कॉमर्स हा एक खूप चांगला ऑप्शन आहे. तेव्हा आपण सांगूया की 12वीनंतर मुख्यतः वाणिज्य शाखेमध्ये काय काय संधी आहेत, काय काय ऑप्शन आहेत करिअरचे. नमस्कार सर, आधी या प्रोग्राममध्ये मी जे पालक वर्ग आहेत आणि जे विद्यार्थी करू इच्छितो त्यांचं आणि या सोबतीला झी 24 मी आभार मानू इच्छितो की तुम्ही मला ही संधी दिली की या विषयावर मला बोलण्याचं मला मार्गदर्शन भेटलं, संधी दिली तुम्ही बोलण्याची. आत्ताच एक्झाम झालेली 12वीची आणि कित्येक विद्यार्थी असतो तो तर एकदम खूप मजेत आहे. एक्झाम झालेली आहे, सुट्टी एन्जॉय करतोय, मूव्ही पाहतोय, विद्यार्थी एन्जॉय करतोय. माझ्या पालकांना टेन्शन आता करावं का? का 12वी झालेलं आहे, कारण आता ह्याच्या पुढे जो काही निर्णय ते घेतील हा जो निर्णय आहे हा त्यांच्या करिअरसाठी खूप उपयुक्त आहे. कारण आता जो काही निर्णय ते घेतील, म्हणजे भले तुम्ही मेडिकलमध्ये करा, डॉक्टर बना, इंजिनियर बना, बीकॉम करा, बीबीए करा, तुम्ही काही पण करा, पण हा जो निर्णय आहे हा तुमच्या करिअरसाठी डायरेक्शन देणार आहे. जो विद्यार्थी सायन्स साईडमधून 11वी करतो, 80% विद्यार्थी डॉक्टर म्हणा किंवा मेडिकल किंवा इंजिनियर बनतात, त्यांना खूप सोपा त्यांना पर्याय आहे. मात्र जो विद्यार्थी कॉमर्स मधून करतो त्यांना मेन कन्फ्युजन असेल पुढे करावं काय कॉमर्समध्ये. कारण कॉमर्समध्ये 2 ट्रेंड आहेत, एक तर आहे डिग्री आणि दुसऱ्या प्रोफेशनल कोर्स. डिग्री बद्दल बोलायला गेलं तर कॉमर्समध्ये बीबीए, बीसीए, एमसीए, बीकॉम हे सारे डिग्रीचे पर्याय उपलब्ध आहेत. आणि या सोबतीला प्रोफेशनल कोर्समध्ये सीए, सीएस, सीएमए, सीपीए यासारखे प्रोफेशनल कोर्स उपलब्ध आहेत. त्यामुळे आज हा पालकांना निर्णय घ्यायला पाहिजे की विद्यार्थ्यांनी आपले डिग्री करावं का प्रोफेशनल कोर्स करायला पाहिजे का दोन्ही पण एकत्र करायला पाहिजे. इतक्या संधी उपलब्ध आहेत, मात्र निर्णय आताच घेणं गरजेचं आहे. अगदी खरं, ही वेळ अत्यंत महत्वाची आहे कारण आता परीक्षा झाल्यात आणि करिअरबाबतचा निर्णय घेण्याची महत्वाची वेळ आहे. सर, तुम्ही काय सांगाल सीएस किंवा सीएमए यासारखे प्रोफेशनल कोर्सेस का करावेत विद्यार्थ्यांनी? खूप चांगला प्रश्न आहे. आमच्या जे पालक जे आमच्याकडे येतात ना, आमच्याकडे येतात पालक विचारतात सर आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना आम्हाला सर डिग्री आम्हाला करायची आहे, सर त्यांना बीकॉम करायचं आहे, बीबीए करायचं आहे, एलएलबी करायचं आहे त्यांना. ओके सर, हे सर्व जे कोर्स आहेत 3 ते 5 कोर्स आहेत. या सोबतीला सर आमच्या विद्यार्थ्यांनी सीएस म्हणा, सीएमए म्हणा का करावं? आणि सर आमचा जो पाल्य एकदम खूप छोटा आहे, आता त्यास अजून 17 वर्षाला 18 विद्यार्थी येतो आणि त्याला हे जे कोर्स झेपणार आहेत का आणि डिग्री करता करता हे कोर्स करायला हवेत का डिग्री नंतर त्यांनी करायला हवेत हे कन्फ्युजन असतं. बरोबर. तर माझा पालकांना सल्ला असेल की प्लीज तुम्ही विद्यार्थ्यांना तुम्ही आत्ताच हे कोर्स तुम्ही करू द्या. कारण की हे वय असं आहे की ज्या कोर्समध्ये आपण बीकॉम बीबीए करता करता आपण प्रोफेशनल कोर्स करू शकतो. आधी आपण हे बघूया कोर्स तुम्ही करायला का पाहिजेत. जर आपण बघायला गेलं तर मेडिकलमध्ये म्हणा इंजिनिअरमध्ये म्हणा, खूप लोक इंजिनियर बनतात, खूप लोक मेडिकल करतात, डॉक्टर बनतात, पण त्या प्रत्येकाला जॉब मिळतो का? नाही मिळत. सिम्पल रिझन आहे, एक इकॉनॉमिक्सचा एक नियम आहे, मागणी आणि पुरवठ्याचा नियम आहे. बरोबर. जिथे पुरवठा जास्त आहे मागणी कमी होते, जिथे पुरवठा कमी आहे मागणी काय होते जास्त होते. या नियमानुसार आजच्या घडीला पूर्ण भारतामध्ये लाखो इंजिनियर आहेत, लाखो डॉक्टर आहेत, इतका पुरवठा आहे की लोकांना जॉब संधी कमी उपलब्ध आहेत. आणि जर आपण सीएस आणि सीएमए बघायला गेलो, आजच्या घडीला देशामध्ये लाखो कंपन्या, समजून झालं देशामध्ये 1 लाख कंपन्या आहेत, तर प्रत्येक कंपनीला एक सीएसची गरज आहे, राईट? त्या सोबतीला
कित्येक मोठ्या ज्या कंपन्या रिलायन्स कंपनी म्हणा, ज्या मोठ्या कंपन्या आहेत, त्या एका कंपनीमध्ये 20 ते 30 CS पण कामाला असतात. ओके, म्हणजे या हिशोबाने देशामध्ये ऑलमोस्ट 1,20,000 ते 1,30,000 CA आणि CME ची गरज आहे. आणि आजच्या घडीला फक्त भारतामध्ये 60,000 CS अवेलेबल आहेत आणि ऑलमोस्ट 40 ते 50 CME उपलब्ध आहेत. विचार करा, या हिशोबाने ऑलमोस्ट आजच्या घडीला देशाला 60,000 CS आणि CME ची गरज आहे. आणि दरवर्षी फक्त 9 ते 10 लोक CS बनतात. जगावर हा जर हिशोब आपण मांडला आपण, तर आजचे पुढचे ऑलमोस्ट 7 ते 8 वर्ष देशाला CS आणि CME ची कमतरता नाही. म्हणजे पुढचे 7 ते 8 वर्ष जो मुलगा CSM बनेल, त्या प्रत्येक मुलाला जॉब मिळणार, म्हणजे मिळणार. जर का जॉबची आपल्या गॅरंटी असेल, मग का करू नये हा कोर्स? तर माझा तुम्हाला सल्ला राहील, बिंदास तुम्ही हा कोर्स तुम्ही करा. जॉबची गॅरंटी पण आहे आणि चांगले कोर्स आहेत. खरंय, म्हणजे थोडक्यात अशी अशी परिस्थिती आहे की सध्या मागणी या कोर्सेसला जास्त आहे किंवा या करिअरला मागणी जास्त आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाते, CA किंवा CMAचे नेमकं कोर्सेस स्ट्रक्चर काय आहे, किती वर्षांचे हे कोर्सेस आहेत? आता बघा, जो विद्यार्थी जेव्हा आपण समजा तुम्ही एक एक्झाम्पल घेऊ, आपण बीकॉम करतोय किंवा बीबीए करतोय किंवा LLB करतोय, राईट ना, हे डिग्री कोर्स आहेत, हे प्रत्येकाला करणं भागायचं आहे, राईट ना. या सोबतीला जेव्हा आपण CS करतो किंवा CMA करतो, CS म्हणजे कंपनी सेक्रेटरी, CMA म्हणजे कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट. ओके, हे जे कोर्स आहेत, CS हा थोडासा थेरीवाला कोर्स आहे, CS मध्ये लॉचं वेटेज जास्त असतं आणि CMA मध्ये प्रॅक्टिकलचं वेटेज जास्त असतं. ओके, जर काय दोन्ही कोर्स मी जर का अभ्यासाबद्दल बोलायला गेलो, तर CS आणि CMA या दोन्ही कोर्समध्ये 3 लेवल आहेत. CS मध्ये 3 लेवल आहेत, फाउंडेशन, एक्झिक्युटिव्ह आणि प्रोफेशनल. आणि CMA मध्ये 3 लेवल असतात, CMA फाउंडेशन, CMA इंटर आणि CMA फायनल. म्हणजे दोन्हीमध्ये पण 3 लेवल आहेत. हा टोटल जो कोर्स आहे, 3 वर्षाचा कोर्स आहे, CS घ्या किंवा CMA घ्या. एखाद्या विद्यार्थ्याने 12वीची परीक्षा दिलेली आहे, त्याला कोर्स करायचा आहे, पहिली स्टेप काय राहते, CS जी संस्था आहे ICS आहे, ICS आहे, आणि CMA ची जी संस्था आहे ICAI. या दोन्ही संस्थांमध्ये तुम्हाला कुठली जे तुम्हाला कोर्स मिळवायचा आहे, या संस्था तुम्हाला 31 मार्चच्या आधी जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं, तर तुम्हाला डिसेंबर 2019 मध्ये आपल्याला CS फाउंडेशन किंवा CMA फाउंडेशनची परीक्षा आपल्याला देता येऊ शकते. लक्षात, विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी आता 12वी दिलेली आहे, बीकॉम म्हणा किंवा बीबीए म्हणा किंवा बीसीए म्हणा, यांच्या पहिल्या वर्षामध्ये जेव्हा आपण जाऊ, किंवा LLB म्हणा, पहिल्या वर्षासोबत तुम्हाला CS आणि CMA ची पहिली परीक्षा फाउंडेशन तुम्हाला करता येईल. त्यानंतर एका वर्षानंतर म्हणजे पुढच्या डिसेंबरला जेव्हा तुम्ही FY सेकंडरी बीकॉम म्हणा, सेकंडरी LLB म्हणा किंवा सेकंडरी बीबीए तुम्ही कराल, हे करताना तुम्हाला सेची सेकंड जी लेवल आहे, CS एक्झिक्युटिव्ह CMA इंटर तुम्हाला करता येईल. आणि डिग्रीच्या लास्टच्या वर्षाने असताना तुम्हाला जी फायनल परीक्षा देता येईल. म्हणजे या हिशोबाने वयाच्या 21व्या वर्षी आपण डिग्री सोबत म्हणजे बीकॉम बीबीए LLB सोबतच आपल्याला CS आणि CMA ची डिग्री मिळू शकतो. विचार करा, वयाच्या 21व्या वर्षी आपल्याकडे 2 डिग्री असेल, एक आपण बीकॉम बीबीए पण असेल आणि दुसरा आपल्याला CS आणि CMA पण करता येईल. आपल्याला खरं म्हणजे प्रोफेशनल कोर्स सुद्धा आपल्या डिग्री बरोबर पूर्ण होऊन जाऊ शकतो आणि निश्चितच एक चांगलं करिअर होऊ शकतं. सर, खूप महत्वाचं आणि मला तो कठीण प्रश्न असा वाटतो की आपण बघतोय की गल्लोगल्ली सध्या क्लासेस आहेत, अर्थात हे प्रोफेशनल कोर्सेस क्लासेस कमी आहेत, मात्र तरी सुद्धा कॉम्पिटिशन मोठी आहे. तेव्हा CA आणि CMA हे कोर्सेस आपल्या पालनं करायचे असतील, तर पालकांनी नेमकी कशा क्लासेसची चौकशी केली पाहिजे किंवा कुठल्या क्लासेसमध्ये घातलं पाहिजे? खूप चांगला तू प्रश्न विचारला. कारण कसं आहे ना की हा जो करिअरचा जो टप्पा आहे, या टप्प्यामध्ये प्रॉपर गायडन्स खूप महत्वाचा आहे. कारण आज एक चुकीचा निर्णय विद्यार्थ्यांचं अख्खं आयुष्य बदलू शकतो. त्यामुळे आपल्याला कुठं ना कुठं चांगला निर्णय घेणं गरजेचं आहे. ओके, जो आपण म्हणतो की क्लास बद्दल बोला गेलं, क्लास म्हणजे काय? म्हणजे त्याचा टीचर, त्याचे प्राध्यापक, जो गुरु असतो, जिथे गुरु चांगले असतील तो क्लास चांगला म्हणावा लागेल. ओके, तर माझं पालकांना सल्ला राहील, जर का तुम्हाला एक क्लास निवडायचा असेल तुम्हाला कुठलाही, कारण काय होतं माहिती आहे का, आम्ही जेव्हा बघतो ना की पुण्याच्या बाहेर पण माहिती आहे का कित्येक शहरांमध्ये गावांमध्ये पण CS म्हणा CMA चे काही क्लास उपलब्ध आहेत, काही ठिकाणी आहेत, काही क्लास उपलब्ध नाही आहेत. ओके, पण जिथे क्लास उपलब्ध आहेत त्या ठिकाणी फक्त जी पहिली जी लेवल आहे फाउंडेशन, ते क्लास उपलब्ध आहेत, पण सेकंड थर्ड चे क्लासेस फार कमी ठिकाणी उपलब्ध आहेत. माझा पहिला सल्ला असा राहील की जिथं तुम्ही क्लासरूम निवडाल, तुम्ही हे बघा की त्या ठिकाणी CS आणि CMA चे तिन्ही लेवल उपलब्ध आहेत का. हा पहिला क्रायटेरिया आहे.
सेकंड क्रायटेरिया आपल्याकडे महत्वाचा आहे प्राध्यापक. तिथला प्राध्यापक वर्ग अनुभव आहे का, म्हणजे पहिला सगळे लेवल अवेलेबल आहेत, सेकंड प्राध्यापक अनुभव हवा आहे, तिसरा जो क्रायटेरिया असतो निकाल. कारण आज जे आपण म्हणतोय जे कोर्स टफ कोर्सेस आहेत, या टफ कोर्ससाठी निकालाची गॅरंटी खूप गरजेची आहे. ज्या क्लासेसमध्ये जे अनुभवी क्लासेस आहेत जी निकालाची गॅरंटी आहे अशा तुम्ही क्लास निवडायला पाहिजे. आणि चौथा आणि सर्वात महत्त्वाचा क्रायटेरिया पर्सनल अटेन्शन. कारण आज जेव्हा बारावी होते आपण नेहमी म्हणतो जेव्हा मुलगा जातो कॉलेजला थोडा मुलगा भटकतो, पण अशा वयामध्ये जे लहान वय असतं म्हणजे मधलं जे वय असतं या वयामध्ये मुलांना प्रॉपर गायडन्स देणं, असा क्लास जो मुलांना पकडून ठेवेल लक्ष ठेवेल असा तुम्ही क्लास निवडायला पाहिजे तुम्ही. खरं आहे. आणि याच अनुषंगानं मला आपल्याला प्रश्न पुढचा विचारायचा आहे तो म्हणजे इन्स्पायर अकॅडमी बद्दल. आता थोडंसं क्लास विषयी सुद्धा सांगा आणि काय नेमक्या फॅसिलिटीज इन्स्पायरच्या आहेत, काय वैशिष्ट्य आहेत आपल्या इन्स्पायर अकॅडमीची. मी आता तुम्हाला जे बोललो की क्लासमध्ये जे गोष्टी हवेत क्लास बद्दल, इन्स्पायर या सगळ्या क्रायटेरियामध्ये उत्तीर्ण झालेला आहे. ओके, पहिली गोष्ट काय, इन्स्पायर जी अकॅडमी आहे ती सुरुवात आम्ही केली होती 3 वर्षापूर्वी. अच्छा. ओके, फारच कमी वेळ झाला आम्हाला चालू करून. पण या 3 वर्षामध्ये आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये सीएस आणि सीएमए साठी एक अग्रगण्य अकॅडमी इन्स्पायर उद्यास आलेली आहे. ह्याचे जे रिझन आहे की आम्ही एवढ्या लेवलला कसं पोहोचतो, आम्ही पहिला जो आमचा रिझन आहे आमचा प्राध्यापक वर्ग, सगळे अनुभवी प्राध्यापक वर्ग आहेत. प्रत्येक प्राध्यापकांना शिकवण्याचा 7 ते 10 वर्ष अनुभव आहे. बरं. ओके, त्या सोबतीला जे प्राध्यापक आहेत कित्येक प्राध्यापक सीए पण आहेत, सीएस पण आहेत, कित्येक एलएलबी पण आहेत. आमचा जो प्राध्यापक वर्ग आहे सगळा अनुभवी प्राध्यापक वर्ग आहे आणि क्वालिफाईड प्राध्यापक वर्ग आहे. कित्येक प्राध्यापक जे आहेत ते स्वतः प्रॅक्टिस करतात, जेणू विद्यार्थ्यांना प्रॉपर त्या कोर्समध्ये कसं काम करावं, कसा अभ्यास करावा ह्याचा गायडन्स मिळतो. अनुप्राध्यापक वर्ग आहे. त्या सोबतीला जेव्हा आमच्याकडे जेव्हा विद्यार्थी येतो, आमच्याकडे काही विद्यार्थी बाहेरगावचे येतात. अच्छा. जो विद्यार्थी बाहेरगावचा येतो कित्येक विद्यार्थ्यांना इंग्लिश अडचण असते. इन्स्पायर अकॅडमीमध्ये आम्ही विद्यार्थ्यांसाठी इंग्लिश इम्प्रूव्ह करण्यासाठी आम्ही गायडन्स देतो. कारण स्पेशल जो आपण सीएस बनतो सीएमए बनतो त्यानंतर आपल्याला लिहावं लागतं, आपला अग्रीमेंट ड्राफ्ट करावं लागतं, आपल्याला किंवा बोलावं लागतं, त्यासाठी आपलं कम्युनिकेशन आपली लँग्वेज खूप मॅटर करते. ते आम्ही गायडन्स आम्ही देतो. काय काय विद्यार्थी जे आमच्याकडे येतात जे कॉमर्स येतात ज्यांना मॅथ्सची भीती वाटते, त्यामुळे आम्ही बेसिक मॅथ्सचा वर्ग आम्ही घेतो. काही विद्यार्थी असे पण असतात जे विद्यार्थी सायन्ससाठी असतात, कित्येक विद्यार्थी सायन्ससाठी पण असतात ज्यांनी 11वी 12वी सायन्समध्ये केलेलं असतं आणि ज्यांना आता पुढे सीएस किंवा सीएमए करायची इच्छा असते, त्यांच्यासाठी ज्यांचा अकाउंटचा बेस नाहीये त्यासाठी आम्ही बेसिक अकाउंटचे आम्ही क्लास पण आम्ही घेतो. बरं. हे आम्ही कोर्स आम्ही घेतो. आणि जेव्हा पालक जे आमच्याकडे येतात, पालक म्हणतात सर हे जे कोर्स खूप अवघड कोर्स आहेत, सर प्रोफेशनल कोर्स आहे, आम्ही ऐकलं की सर फक्त 10 ते 20 टक्के निकाल लागतो. आमचा सल्ला असा आहे की हा जो कोर्स आहे कोर्स अवघड नाहीये, कोर्स थोडासा ट्रिकी आहे. अच्छा. ट्रिकी अनुषंगाने की जर काय कोर्सची तुम्हाला जर तुम्हाला ट्रिक जे म्हणतात ती कळली कोर्स सोपा आहे, नाही का तर कोर्स अवघड आहे. सिम्पल गोष्ट आहे. माझं पालकांना तुम्ही एक विचारणं आहे, मला तुम्ही सांगा 10वीमध्ये म्हणा किंवा 12वी म्हणा कधी आपला पालक फेल होतो का? नाही फेल होत. कारण 10वीमध्ये 12 मुलगा आपला पास होतो. पण असं काय होतं की जो मुलगा सीएला जातो किंवा सीएस सीए मुलगा फेल होतो, काय होतं की जे आपण आधी करायचं आता आपण नंतर करत नाही. आपण पहिली बेसिक गोष्ट काय असते ना की 10वीमध्ये म्हणा किंवा 12वीमध्ये म्हणा आपण देतो तिमाही परीक्षा, युनिट टेस्ट असते आपली. आपण सामान्य परीक्षा देतो, आपण मिडटर्म एक्झाम देतो, आपण प्रिलिम आपण देतो, आपण मेन एक्झाम देतो. म्हणजे वारंवार आपण रिव्हिजन करतो, इतकं रिव्हिजन आपण करतो की आपला जो पाल्य असतो जो 12वीमध्ये कुठलाही पाल्य कधी पण पासिंगचा विचार करत नाही, पाल्य काय करतो आपल्याला 80 टक्के 90 टक्के 70% करायचं हो म्हणजे तो स्कोरिंग विचार करतो आपण. पण जेव्हा हे जे कोर्स येतात यात काय होतं पाल्य कधी पासिंगचा विचार करतो. पण इन्स्पायरमध्ये आम्ही ट्रेंड बदलला आहे. इन्स्पायरमध्ये की जो स्कूलमध्ये ट्रेंड होता तो सेम इन्स्पायर आणलेला आहे. मी इन्स्पायर अकॅडमीमध्ये आपल्याकडे रेग्युलर बॅच होते. रेग्युलर बॅच झाल्यानंतर आम्ही विद्यार्थ्यांना साथ आम्ही सोडत नाही. त्यानंतर आम्ही एक रिव्हिजन बॅच आम्ही घेतो. एक 30 डेची बॅच असते, त्यामध्ये 30 दिवसांमध्ये अख्खा सिलॅस पर रिव्हिजन होतो. प्लस जेव्हा विद्यार्थ्यांची एक्झाम असते, एक्झामच्या ऑलमोस्ट 1 महिना आधी वी टेक मॅरेथॉन लेक्चर. मॅरेथॉन म्हणजे कसं समजत आहे का? फास्ट. आम्ही पळतो, विद्यार्थी बसलेला असतो. म्हणजे सकाळी 9 ते रात्री 8, 9 ते रात्री 8 ऑलमोस्ट 11 ते 12 तास टीचर शिकवतो. 2 दिवसांमध्ये 1 विषय असे ऑलमोस्ट 10 ते 12 दिवसांमध्ये अख्खा सिलेबस कव्हर होतो. तुम्ही विचार करा
रेग्युलर बॅच, रिव्हिजन बॅच, मॅराथॉन, रेग्युलर टेस्ट इतका मी घेतो, मग काय मुलगा फेल होणार ना? अगदी बरोबर. म्हणजे एवढं तुम्ही केलं ना की 100% जो निकाल आपल्या पाल्याचा 10वी आणि 12वी होता तो सेम निकाल सीएससी येण्यामध्ये येणारच आहे. निश्चित, मला वाटतं हे खूप वैशिष्ट्यपूर्ण असं स्ट्रक्चर इन्स्पायर अकॅडमीचं आहे. आणि फक्त आपण त्या कोर्सेसवरच माहिती न देता किंवा कोचिंग न करता सर्वांगाने तो विद्यार्थी कसा पूर्ण होईल याचा तुम्ही विचार करता. आपण आणखी काही चर्चा करणार आहोत आणि त्याचबरोबर स्क्रीनवर नंबर फ्लॅश होत आहेत इन्स्पायर अकॅडमीचे, जरूर लिहून घ्या. वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची, कुठे जाऊ नका, पाहत राहा हॅलो 24 तास. एका हातात पुस्तक असेल, दुसऱ्यात बॅट असेल, बॉल असेल, खांद्यावर स्कूल बॅग असेल, मैदानावर गुणगान होणार. असा दिवस नक्की येईल जेव्हा सर्व शिकतील, प्रत्येक जण खेळामध्ये रंगून जाईल. मुंबई इंडियन सपोर्ट्स ESA म्हणजे एज्युकेशन अँड स्पोर्ट्स फॉर ऑल. जेव्हा प्रत्येक मूल खेळेल, अभ्यास करेल, तेव्हाच प्रगती करेल इंडिया. हॅलो 24 तास मध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आणि आजचा आमचा विषय आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलेलाच असेल, करिअर इन कॉमर्स. या विषयावर चर्चा करतो आहोत आणि इन्स्पायर अकॅडमीचे राज आवटे सर सध्या आपल्या बरोबर आहेत. या विषयातले तज्ञ आपल्या बरोबर मार्गदर्शन करण्यासाठी पुढच्या प्रश्नाकडे वळते. सर, सीए आणि सीएमए या कोर्ससाठी कुठल्या कुठल्या शाखेतले विद्यार्थी बेसिकली ऍडमिशन घेऊ शकतात? ओके, कित्येक लोकांचा गैरसमज असा आहे की सर हे जे कोर्स आहेत हे फक्त कॉमर्सची मक्तेदारी आहे का? ओके, ज्या विद्यार्थ्यांनी 11-12 कॉमर्समध्ये केलेलं आहे का असे विद्यार्थी कोर्स करू शकतात का? ह्याचं उत्तर आहे नो. ज्या विद्यार्थ्यांनी 11-12 कॉमर्समध्ये केलेलं आहे असाही विद्यार्थी या कोर्सला येऊ शकतो. आणि या सोबतीला असे कित्येक विद्यार्थी असतात ज्यांनी 11-12 सायन्समध्ये केलेलं आहे असे आपले विद्यार्थी या कोर्सला येऊ शकतात. त्यामुळे सायन्स म्हणा, कॉमर्स म्हणा, कुठल्याही कोर्सचा लेवल विद्यार्थी येऊ शकतो. या सोबतीला ज्या विद्यार्थ्यांनी असताना असं असेल की ज्यांनी बाबा डिग्री पूर्ण केलेलं आहे, ज्यांनी बीकॉम कम्प्लीट केलेलं आहे, बीबीए केलेलं आहे, असेही विद्यार्थी कोर्सकडे वळू शकतात. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो विद्यार्थी मित्रांनो, अजूनही वेळ गेलेला नाही आहे. जर तुम्ही बीकॉम जर तुम्ही केलेलं असेल, जर का तुम्हाला सीएस आणि सीएमए तो करायचं असेल, तुम्हाला एक तुमचा फायदा याच्यामध्ये आहे की तुम्हाला सीएस आणि सीएमएची पहिली लेवल तुम्हाला द्यायची गरज नाही आहे जर तुम्ही डिग्री पूर्ण केलेली असेल तर. ओके, पण ज्यांनी डिग्री पूर्ण केली नसेल आणि ज्यांना फाउंडेशन हा कोर्स करायचा असेल तर त्यांनी 31 मार्च पूर्वी रजिस्ट्रेशन करणं हे अत्यंत गरजेचं आहे, आत्ताच राजसरांनी सांगितलं. आणि अर्थात तुम्हाला यावर आणखी काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर दिलेल्या नंबरवर जरूर संपर्क करा, मिस्ड कॉल करा, आपल्याला अधिक माहिती त्यावर दिली जाईल. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. सर, आपण आता सांगितलं की कुठल्याही शाखेतला विद्यार्थी ऍडमिशन घेऊ शकतो, मात्र सीए किंवा सीएमए हा कोर्स नेमका कुठला करायचा, कल कसा ओळखायचा? बेसिकली काय सांगतो मी, सीएस जो कोर्स आहे या सीएस कोर्समध्ये आपल्याला कंपनी लॉ म्हणा, सिक्युरिटी लॉ म्हणा, राईट ना, कमर्शियल लॉ, त्यानंतर आपल्याला थोडंसं कॉस्टिंग नॉलेज लागतं, FM. बेसिकली सीएस हा कोर्स थोडासा थिअरी ओरिएंटेड आहे. अच्छा. आणि सीएमए कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंट, ज्यामध्ये जो सीएमए असतो तो कित्येक कंपन्यांना कॉस्ट कसे कंट्रोल करायचे मार्गदर्शन देतो, तो सीएमए कोर्स थोडंसं आपल्याला अकाउंट्स म्हणा, डायरेक्ट टॅक्स म्हणा, जीएसटी म्हणा, ओके, यांचं नॉलेज जास्त असतं. लॉ दोन्हीमध्ये पण आहे, अकाउंट दोन्हीमध्ये आहे, मात्र सीएसचा थिअरी पोर्शन जास्त आहे आणि सीएमएला प्रॅक्टिकल पोर्शन जास्त आहे. ज्या विद्यार्थ्यांना थिअरीची जास्त आवड असेल त्या विद्यार्थ्यांनी सीएसकडे जावं, आणि ज्या विद्यार्थ्यांना अकाउंट म्हणा, मॅथ्स म्हणा, ज्यांना प्रॅक्टिकलची आवड असेल त्यांनी डेफिनेटली त्यांनी सीएमए कोर्स जावं. सिम्पल उलय, थिअरी आवडत असेल तर सीएस आणि प्रॅक्टिकल असेल तर सीएमए कडे. सर, आणखी एक महत्वाची गोष्ट मगाशी आपण बोलताना म्हटलात की इन्स्पायर अकॅडमीमध्ये पुण्याच्या बाहेरचे सुद्धा बरेच विद्यार्थी असतात, पालक चौकशीसाठी येतात, तेव्हा अशा गावाकडून येणाऱ्या विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या पालकांना आपण काही विशेष मार्गदर्शन द्याल का? नक्कीच. जे विद्यार्थी पुण्याला येतो, ओके, त्यांना भीती असेल सर पुण्याला आमचा कसा टिकाव लागणार आम्हाला, ओके, आम्ही करू शकू नाही करू शकू. मला तुम्हाला सांगणं आहे, इन्स्पायर अकॅडमीमध्ये जे विद्यार्थी येतात ऑलमोस्ट 50% विद्यार्थी पुण्याचे असतात आणि 50% विद्यार्थी बाहेरगावचे असतात. म्हणजे निम्मा जो प्रपोर्शन आहे तो बाहेर विद्यार्थ्यांचा आहे. त्यामुळे घाबरायची काही गरज नाही आहे. आणि लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, इन्स्पायर अकॅडमी हे तुम्ही दुसरं तुमचं घर असणार आहे तुमचं. काय, तुम्ही जेव्हा पुण्यात तुम्ही येता, तुमच्या राहायची सोय म्हणा किंवा तुमच्या जेवायची सोय म्हणा, ही अख्खी सगळ्याची सोय असते इन्स्पायर तुमची बघते. या सोबतीला इन्स्पायर अकॅडमीची अभ्यासिका आहे, सकाळी 7 ते रात्री 12 पर्यंत तुम्हाला हवं असेल तो तुम्हाला अभ्यासमध्ये करता येईल तुम्हाला. आणि जे बाहेरगावचे लोक आहेत, पालकांना टेन्शन काय असतं की सर आम्ही पुण्यात ठेवणार आहोत, सर विद्यार्थ्यांचं काय होईल, आम्ही लक्ष कसं द्या विद्यार्थ्यांकडे. मी सांगू इच्छितो इन्स्पायर अकॅडमीमध्ये डेली अटेंडन्स होते,
जर का विद्यार्थ्याने एकदा जरी क्लास मिस केला तर पालकांना SMS जातो. त्यामुळे जे बाहेरगावचे पालक आहेत टेन्शन गरज नाहीये. आम्ही रेग्युलर जे टेस्ट आम्ही घेतो, जे अटेंडन्स आम्ही घेतो, ते जे मार्क्स तुम्हाला मोबाईल तुम्हाला मिळतात तर डेफिनेटली तुम्हाला तुमचे विद्यार्थ्यांचं काय करतोय तुम्हाला कळेल. आणि या सोबतीला जे बाहेरगावचे पालक येतात त्यांना टेन्शन काय असतं, सर ठीक आहे आम्ही पुण्याला येऊ पण सर पहिल्या महिन्यामध्ये आम्हाला क्लासची फी असते आणि या सोबतीला असं आम्हाला माहित आहे का आम्हाला रेशन करायचं आहे, मला प्लस राहायचा खर्च आहे, मला इतका खर्च असतो माहित आहे का. आणि कित्येक पालकांना खरं झेपत नाहीये सर. त्यामुळं जी इन्स्पायरची आपली अकॅडमी आहे ही आधी पण विद्यार्थ्यांना सपोर्ट करायची, आता पण सपोर्ट करते. तो इन्स्पायर अकॅडमीने एक नवीन मोहीम चालू केलेली आहे ऍज अ पालकांसाठी की जे पालक बाहेरगावचे असतील ज्याला पुण्यात यायचं आहे त्यांना तुमचा पहिल्या महिन्याचा जो राहायचा जो खर्च आहे तो इन्स्पायरकडे करणार आहे. ही नवीन आमच्याकडे मोहीम आहे. ओके तो बिंदास होऊन पुढे तुम्ही या, जो पहिल्या महिन्याचा जो काही राहायचा खर्च आहे तो आम्ही तुमचा करू. फक्त आमची इच्छा आहे की पहिल्या मुलांना अभ्यास करू द्या, शिकू द्या, फक्त मुलांना तुम्ही लढायचं तुम्ही बळ द्या, बाकी आम्ही सांभाळून घेऊ मुलांना. खरं आणि आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे सर, खरं तर शहरातल्या लोकांना किंवा ऍक्सेस जवळ असल्यामुळे क्लासेस माहिती असतात किंवा इन्स्पायर सारख्या अकॅडमी माहिती असतात, मात्र ग्रामीण भागातल्या लोकांना असं वाटतं की रिझल्ट झाल्यानंतर आपण क्लासेसमध्ये अप्रोच व्हावं. तर मला वाटतं की जून महिन्याच्या आधी ऍडमिशन होणं हे खूप गरजेचं आहे. कारण कित्येक लोक असा विचार करतात सर ठीक आहे आम्ही 31 मार्च आम्ही आधी करत नाहीये, ठीक आहे काय फरक पडणार आहे आमच्या याच्यामध्ये. एक विचार कराल, लक्षात ठेवा, आपण 31 मार्च रेशन तुम्ही केलं, आपल्या परीक्षा म्हणजे डिसेंबरला परीक्षा, 31 मार्चच्या पुढे एक दिवस विचार केला ओके आपल्या परीक्षा कधी होणार आहे, आपले जूनला जाणार परीक्षा. विचार तुम्ही करा, आपला अटेम्प्ट 6 महिने पोस्टपोन होतोय. जर का तुमचा पाल्य CS किंवा CM बनला, महिन्याला तो लोक 50,000 कमवणार आहे. 6 महिन्याचा पगार 3 लाख होतो. म्हणजे जर का आपण आपला एक अटेम्प्ट पोस्टपोन करतोय तर आपल्या 6 महिन्याचे 3 लाख वेस्ट करतो आपण. आणि या सोबतीला माझं काय म्हणणं आहे, पालकांना टेन्शन काय असं वाटतं सर आम्ही पुण्यामध्ये आम्ही काय करू, आमची राहायची सोय काय, आम्ही सगळं मॅनेज करू, आम्ही करतोय राईट ना. दुसरं मेन टेन्शन काय सर आमचं ठीक आहे, आम्ही 12 निकाल लागू दे सर, कॉलेजचे ऍडमिशन आम्ही घेऊ, त्यानंतर विचार तुम्ही करू ओके. पण तुम्ही घाबरू नका, इव्हन तुमच्या पाल्याला जर का तुम्ही बाहेरगावचे पालक तुम्ही असाल, तुम्हाला 12वी कॉलेजला ऍडमिशन हवं असेल तुम्हाला, पण त्याचं पण आम्ही मार्गदर्शन आम्ही पुण्यामध्ये करतो मुलांना, पालकांना करतो. अगदी खरं आहे. आज तुम्ही कॉमर्स मधल्या करिअरच्या संधी आणि या वेगळ्या वाटा CA आणि CMAच्या माध्यमातून आपल्या सगळ्या पाल्यांना सांगितल्यात आणि त्यांच्या पालकांना विशेष मार्गदर्शन केलं. आज तुम्ही आलात त्याबद्दल आपले धन्यवाद. नमस्कार. आणि यानंतर हॅलो 24 तास मध्ये आपण इथेच थांबतोय. पाहत रहा झी 24 तास आणि रहा एक पाऊल पुढे.